वाढदिवसाच्या कार्यक्रमात तृतीय पंथांनी जोरजबरीने पैसे मागितले, मागितलेली रक्कम पूर्ण न दिल्याने शिवीगाळ करीत गोंधळ घालणाऱ्या आरोपी तृतीय पंथांना पोलिसांनी अटक करून गुन्हा नोंदविला आहे. ही घटना नंदनवन पोलीस स्टेशन हद्दीत घडली आहे. जिथेही पिंडॉल दिसेन तिथे पैसे मागायला तृतीय पंथी पोहोचतात आणि मनमाने रकमेची डिमांड करतात. अशीच एक घटना नंदनवन परिसरातील चिटणवीस नगर येथे समोर आली आहे. फिर्यादी जागेश्वर मेश्राम यांच्या घरी वाढदिवसाच्या कार्यक्रमानिमित्त पिंडॉल टाकलेला असताना तृतीय पंथी पोहोचले आणि 10,000 रुपये बक्षीस स्वरूपात देण्याची डिमांड करू लागले. फिर्यादी यांनी एवढी मोठी रक्कम देऊ शकत नाही म्हणून स्वखुशीने 500 रुपये दिले असता 10,000 रुपयाची खंडणी मागून शिवीगाळ करून गोंधळ घातला. एवढ्यावरच न थांबता आरोपींनी फिर्यादीला हातबुक्कीने मारहाण करून निघून गेले. फिर्यादीच्या तक्रारीवरून पोलिसांनी तृतीयपंथी आरोपीविरोधात गुन्हा नोंदवून त्यांना अटक केली आहे. पूजा उर्फ जोया लखन वर्मा 25 वर्ष, तनु विजय मोरे 34 वर्ष, ग्लोरी संध्या मल्लारी 22 वर्ष अशी तृतीयपंथी आरोपींची नावे आहेत. नंदनवन पोलीस स्टेशन अंतर्गत चिटणवीस नगर यहाँ एक नागरिक इनके यहाँ उनके लड़की का जन्मदिन का कार्यक्रम था, उसका पेंडॉल खड़ा किया जा रहा था. उस पेंडॉल को देखकर 3 तृतीय पंथी वहाँ पर गए और उनको उन्होंने 10,000 रुपये बख्शीश के तौर पर मांगे. इस पर नागरिक ने इतना बख्शीश हम दे नहीं सकते ऐसा कहने पर उन्होंने वहाँ हंगामा किया और नागरिक को ज़बरदस्ती 10,000 रुपये देने पड़ेंगे ऐसा खंडनी मांगे. इस कारण उन्होंने कंट्रोल रूम को जो इन्फॉर्मेशन दी उस पर से पुलिस टीम नंदनवन की वहां गई और वहां से उन तृतीय पंथियों को अरेस्ट किया गया. नागरिक द्वारा दी गई कंप्लेंट पर पुनः दाखिल किया गया है और उसमें 3 तृतीय पंथियों को अरेस्ट करके माननीय न्यायालय में हाजिर किया गया है.